नमस्कार मंडळी आज आपण शिल्लक राहिलेल्या भाताचा नाश्ता तयार करणार आहोत इथे मी एक बाउल शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे त्यानंतर आपण चटणी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं एक वाटी दोन चमचे डाळे घेतलेले आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तीन लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार आपण मीठ घालूया एक चमचा मी साखर घेतलेली आहे अर्धा लिंबूचा ज्यूस आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर मीठ आणि लिंबूमुळे खूप छान चटणीला चव येते आंबट गोड त्यानंतर इथे दोन तीन पाने है। पाने आवशक ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे पाणी आवश्यकतेनुसार आपण घालून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला हे बारीक केलं आणि आपली ही चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आता आपण त्याला तडका देऊया इथे एक चमचा मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यानंतर हिंग घातलेला आहे दोन चिमूट आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत चार ते पाच आणि हा आपला तडका तयार झालेला आहे चटणी आपली रेडी झालेली आहे तर आता आपण नाश्त्याकडे वळूया तर ही चटणी तुम्ही इडली डोसा अप्पे कशासोबतही खाऊ शकता तर आता मी इथे भात जो आपला शिल्लक राहिलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे आणि आपण त्याला बारीक वाटून घेणार आहोत त्यामध्येच तीन हिरवी मिरची मी घातलेली आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीन पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालू आणि ह्याला बारीक वाटून घेऊ हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्यामध्येच मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे अर्धी वाटी बेसन घातलेला आहे अर्धी वाटी आपण दही घालणार आहोत दह्याच्याच भांड्यामध्ये आपण पाणी घालून पाणी घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घेऊया हा मस्त चटपटीत असा नाश्ता तयार होतो अगदी कधी पण भात शिल्लक राहिला तर तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता तयार करू शकता तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मला हे थोडंसं जाड वाटतं त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते ह्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आपल्याला जाडसर असंच हे बॅटर तयार करायचं आहे त्या ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटं ह्याला रेस्ट करूया दहा मिनटानंतर हे जे बॅटर आहे ते छान फुललेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया थोडासा हिंग घालूया दोन चिमूट त्यानंतर इथे मसाले घालूया धना पावडर जिरा पावडर गरम मसाला प्रत्येकी एक चमचा त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा कांदा दोन चमचे चिरून घेतलेला आहे टोमॅटो दोन चमचे चिरून घेतलेला आहे कोथिंबीर दोन चमचे छान चिरून घेतलेली आहे आणि हे सर्व आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये घालू शकता मेथी घालू शकता पालक घालू शकता तर जे काही तुम्हाला भाज्या आवडतील किंवा जे काही अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता गाजर किसून घालू शकता कोबी घालू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया खूप चटपटीत आणि सुंदर हा नाश्ता तयार होतो तर ह्यामध्येच मी अर्धा चमचा आता बेकिंग सोडा घातलेला आहे आणि अर्ध्या लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे काय होतं सोडा जो आहे तो छान ॲक्टिव्ह होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो एकदम फ्लफी किंवा हलका होऊन जाईल फुलून येईल तर आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बॅटरमध्ये बेकिंग सोडा जो आहे तो छान व्यवस्थित मिक्स होईल तर आता इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं थोडेसे मी तीळ घेतलेले आहेत आणि पाच सहा मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता ह्यामध्ये आपलं हे जे बॅटर आहे ते आपण घालून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे तडका दिला की छान वाटतं तुम्ही तडका नाही दिला तरी पण हरकत नाही ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ह्याला मंद आचेवर आपण शिजवून घ्यायचं आहे तर ह्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मंद आचेवर आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे थोडेसे पेशन्स आपल्याला ठेवावे लागतील कारण आजपर्यंत व्यवस्थित हे शिजलं गेलं पाहिजे तर आता ह्याला आपण उलट करून घेऊया बघा असा मस्त भन्नाट नाश्ता तयार होतो अगदी गुजराती हाडवो जी रेसिपी आहे त्या टाईपमध्ये ही रेसिपी तयार होते तर आता दोन्ही बाजूने छान व्यवस्थित आपल्याला ह्याला शेकून घ्यायचं आहे बघा किती सुंदर मस्त चटपटीत नाश्ता तयार होतो आणि ह्यामध्ये शिल्लक राहिलेला भात आहे हे समजणार देखील नाही तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरे सर्व नाश्ता आपण तयार करून घेऊया चला तर मग आपला चटपटीत नाश्ता तयार झालेला आहे आणि चटणीसोबत आपण ह्याला सर्व करूया तर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते की हा किती सॉफ्ट झालेला आहे आणि आजपर्यंत व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती चटपटीत मस्त हा नाश्ता झालेला आहे आणि तो व्यवस्थित शिजला गे गेलेला आहे फुलला गेलेला आहे पहा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद